नमस्कार मी डॉक्टर सचिन जाधव सुखायू हॉस्पिटल नाशिक आज आपल्या चर्चेचा विषय आहे स्पायनल ॲनॅस्थेशिया ॲनॅस्थेशिया म्हणजे भूल देणे जर तुमचं यापूर्वी कधी ऑपरेशन झालं असेल किंवा तुमच्या नातेवाईकांचं ऑपरेशन झालं असेल तर तुम्हाला माहितीच आहे की भूल दिल्याशिवाय ऑपरेशन करणं शक्यच नाही आहे तर ह्या भूल देण्याचे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये सर्वसामान्य दोन प्रकार जे वापरले जातात ते म्हणजे एक जनरल ॲनॅस्थेशिया ज्यामध्ये संपूर्ण व्यक्तीला झोपवून दिलं जातं त्याच्यामुळे त्याच्या श्वसनाचा कंट्रोल देखील जो ॲनेस्थेटिक आहे जो ॲनेस्थेशिया देणारे जे डॉक्टर्स असतात भूलतज्ञ आपण ज्यांना म्हणतो त्यांच्या हातामध्ये असतो आणि दुसरा प्रकार म्हणजे रिजनल ॲनेस्थेशिया म्हणजे जेवढ्या भागामध्ये आपल्याला ऑपरेशन करायचं आहे शरीराच्या तेवढ्याच भागाला बधीर करणं तर स्पायनल ॲनेस्थेशिया हा रिजनल ॲनेस्थेशियाच्या खाली येतो आणि स्पाइन म्हणजे पाठीचा मणका आपल्या मेंदूपासून जसं तुम्ही या इमेजमध्ये बघू शकताय आपल्या मेंदूपासून मज्जारज्जू हा खाली आलेला असतो आणि या मज्जारज्जूच्या भोवती पाठीचा मणका असतो दोन मणक्यांच्या मधली जी जागा असते त्या दोन मणक्यांच्या मधल्या जागेमधून एक अत्यंत छोटी निडल असते त्याचा बोर जो असतो त्याचा जो व्यास आहे तो व्यास अत्यंत छोटा असतो परंतु लांबीला ती निडल ला बऱ्यापैकी लांब असते जसं तुम्ही या इमेजमध्ये बघू शकताय आणि ही जी निडल आहे ती निडल तुमच्या स्पाईनच्या जवळ नेऊन त्या ठिकाणी ॲनॅस्थेटिक एजंट म्हणजे भुलीचं औषध त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्यामुळे तिथून खाली होणारा जो काही नसांचा सप्लाय आहे मेंदूपासून होणारा तो संपूर्ण सप्लाय हा थोड्या वेळासाठी नम केला जातो त्याला भूल दिली जाते थोडक्यात सांगायचं जा, तर समजा मी कमरेच्या खाली कमरेचे जे पाच मणके आहेत त्याच्यापैकी दोन आणि तीन या मणक्यांच्यामध्ये जर भूल दिली भुलीचं औषध दिलं तर तिथून ज्या ज्या भागाला सप्लाय झालेला गेलेला आहे तिथून जिथे जिथे नसांना पुरवठा झालेला आहे त्या भागांना भूल येते आणि त्यामुळे त्या, त्या भागामध्ये आपल्याला वेदना जाणवत नाही आणि आपण तिथे हालचाल देखील करू शकत नाही तर मुळं स्पायनल एनेस्थेशिया किंवा कुठला एनेस्थेशिया देण्याचं कारण हेच की सर्जनला ऑपरेशन करत असताना तुमच्या शरीराची हालचाल झालेली चालणार नाही नाहीतर तो कुशलतेने ते ऑपरेशन व्यवस्थित करू शकणार नाही आणि दुसरं म्हणजे रुग्णाला वेदना होऊ नये तर स्पायनल अॅनेस्थेशियामध्ये कमरेच्या खालचे जे ऑपरेशन्स आहेत त्यामध्ये बऱ्याचदा हे अॅनेस्थेशिया दिला जातो तो मैं चे के लिए जाता। तर मग याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऑपरेशन्स केले जातात तर युरोलॉजी म्हणजे किडनीचे रिलेटेड जे आजार आहेत लघवीच्या जागेचे आजार आहेत ब्लॅडर स्टोन आहेत त्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जरीजमध्ये जे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत ते पायाचे किंवा कमरेच्या हा खुब्याचे ऑपरेशन्स आहेत ते अॅनॅस्थिशियामध्ये केले जातात ग गायनेकॉलॉजी गा, रिलेटेड जे आजार आहेत म्हणजे गर्भाशय काढणे किंवा गर्भाशयाच्या गाठी काढणे लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन्स करणे अशा प्रकारचे ऑपरेशन्स केले जातात त्यानंतर पायाच्या नसांचे जे ऑपरेशन्स असतात ते देखील स्पायनल ॲनॅस्थिशियामध्ये दे करणं सहज शक्य असतं जनरल ॲनॅस्थिशियामध्ये जनरल सर्जरीमध्ये पाईल्सचे ऑपरेशन्स आहेत हर्नियाचे ऑपरेशन्स आहेत हे सर्वसाधारणपणे या स्पायनल अनेस्थेशिया खाली करता येतात या स्पायनल सोबतच सिडेशन देखील दिल दिलं जाऊ शकतं सिडेशन म्हणजे झोपेचं औषध म्हणजे कमरेखाली ॲनॅस्थेशिया दिल्यानंतर पेशंट त्याचं संपूर्ण वरच्या बाजूला म्हणजे छातीपासून वरचा भाग अगदी त्याच्या हातही तो हलवू शकतो आणि तो जागृत अवस्थेमध्ये असतो त्याच्यामुळे ऑपरेशन थेटरमध्ये काय चालू आहे ऑपरेशन थेटरमध्ये हो येणारे आवाज वगैरे तो ऐकू शकतो आणि संपूर्णपणे जागृत अवस्थेत राहू शकतो काही वेळेस पेशंटला हे सहन न झाल्यामुळे त्याचं ब्लड प्रेशर वाढणं वगैरे हो अशा प्रकारचे तक्रारी बघायला मिळतात त्या होऊ नये म्हणून बऱ्याचदा पेशंटला झोपवून दिलं जातं म्हणजे त्याला झोपेचं औषधही जा दिलं जाऊ शकतं काही वेळेस स्पायनल सोबतच जनरल अॅनेस्थेशिया दिला जातो जर एखादी सर्जरी स्पायनल ॲनेस्थेशियामध्ये दोन अडीच तासामध्ये आटोपत आटोपत नसेल त्या सर्जरीला वेळ लागत असेल तर अशा वेळेस पेशंटच्या घशामध्ये ट्यूब टाकून त्याला पूर्णपणे जनरल ॲनेस्थेशिया द्यावा लागू शकतो काही रेअर कंडिशनमध्ये हे असं घडतं आता मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे की नक्की हा स्पायनल ॲनेस्थेशिया दिला कसा जातो तर सर्व सर्वप्रथम तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा ॲनॅस्थेशिया रूममध्ये पेशंटला नेलं जातं दोन पद्धतीने एकतर पेशंटला एका कुशीवर झोपवून किंवा बसवून पाठीमध्ये दे, इंजेक्शन देऊन हा ऑनेस्थेशिया दिला जातो ॲनेस्थेशिया देण्यापूर्वी जे ॲनेस्थेटिस्ट आहेत म्हणजे जे, जे भूलतज्ञ आहेत ते त्यांच्या हातात त्यांनी ग्लोव्स घातलेले असतात त्यांच्या अंगावरती गाऊन घातलेला असतो कॅपमास्क घातलेला असतो आणि यामुळे त्या ॲनेस्थेशिया देणारी जी दे देण्याची जी जागा आहे त्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणे हा त्याच्यामागचा उद्देश असतो त्यानंतर तुम्हाला एका ठराविक पोझिशनमध्ये जी पोझिशन सर्जनला आणि ॲनास्थेटिसला सोयीस्कर असेल म्हणजे डाव्या कु कुशीवर झोपवून हो किंवा मग बसवून तुम्हाला पाठीचे जे मणके आहेत त्या पाठीच्या मणक्यांना ॲनास्थेटिक्स हात लावून जज करतात समजा तुम्ही बसवून ॲनास्थेशिया घेत असाल तर या इमेजमध्ये तुम्ही त्या ज्याप्रमाणे बघ बसतायत बघता आहात त्याप्रमाणे पोक काढून पेशंटला बसवलं जातं हनुवटी जी आहे ती हनुवटी या ठिकाणी छातीला लावली जाते जेणेकरून दोन मणक्यांच्या मधला जो गॅप आहे तो गॅप हा जास्त असेल आणि त्यामधून सुई टाकणं हे अॅनास्थेटिसला सोपं जातं त्यानंतर बऱ्याच वेळेस त्वचेच्या खाली जिथून सुई आतमध्ये खूप असणार आहेत त्या ठिकाणी छोटीशी भूल दिली जाते जेणेकरून वेदना होणार नाहीत आणि त्यानंतर ती जी निडर जी मगाशी मी वर्णन केलं आपण फोटोमध्ये बघितलं ती निडल आतमध्ये इन्सर्ट केली जाते बऱ्याचदा ही निडल इन्सर्ट केल्यानंतर जर तिचा धक्का मज्जरज्जूला लागला तर पायाला सणक गेल्यासारख्या वेदना होतात अगदी क्षणभर या वेदना असतात आणि त्याच्यानंतर भूलतज्ज्ञ जे आहेत ते त्या निडलमधून भुलीचं औषध त्या ठिकाणी सोडतात ॲनेस्थेशियाचं औषध आतमध्ये सोडल्यानंतर भूल येण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो साधारण चार ते पाच मिनटामध्ये हळूहळू पायाला मुंग्या यायला लागतात पाय जड पडल्यासारखे वाटतात तुम्ही पायाची हालचाल करू शकत नाही आणि मग पायाला भूल आली असं समजतात आणि त्याच्यानंतर प रुग्णाला ॲनेस्थेटिस जे आहेत भूलतज्ज्ञ जे आहेत ते झोपवतात आणि त्यानंतर ॲनेस्थेशियाची लेवल चेक केली जाते म्हणजे कुठपर्यंत ॲनेस्थेशिया आलेला आहे पायापासून ॲनेस्थेशिया सुरू झाल्यानंतर बऱ्याच वेळेस बेंबीपर्यंत किंवा छातीच्या पिंजऱ्यापर्यंत नक्की कुठेपर्यंत ॲनेस्थेशिया आला है। है भूलत है है आहे हे भूलतज्ञ चिमटा काढून चेक करतात आणि तुम्हाला प्रश्न विचारतात की तुम्हाला हा स्पर्श जाणवतो आहे किंवा नाही एकदा ॲनेस्थेशिया पूर्णपणे व्यवस्थित आलेला आहे हे कन्फर्म केल्यानंतर मग ऑपरेशनची जागा स्वच्छ करून त्याच्यावर ड्रेप्स टाकून ऑपरेशन सर्जन चालू करू शकतात त्याच्यानंतर या ॲनेस्थेशियाचा इफेक्ट म्हणजे ॲन भूल दिल्यानंतर साधारण तीन ते चार तासापर्यंत इफेक्ट राहू शकतो आजकाल बऱ्याच अशा औषधी आहेत की ज्यामुळे ॲनेस्थेशियाचा इफेक्ट आपल्याला वाढवता हो येऊ शकतो ते औषधं ॲनेस्थेटिस्ट तुमच्या भूलीच्या औषधामध्ये एकत्र करून देऊ शकतात जेणेकरून भूल उतरल्यानंतर देखील ऑपरेशनच्या ठिकाणी तुम्हाला वेदना जाणवत नाहीत त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला रूममध्ये शिफ्ट केलं जातं आणि सहा ते सात तासाने साधारण हळूहळू तुम्ही पायाच्या हालचाली करू शकतात कधीकधी पायाला मुंग्या आल्यासारखं किंवा सुया टोचल्याप्रमाणे वाटतं आणि नंतर मग हळूहळू भूल उतरायला सुरुवात होते आणि अगदी तुम्ही पाय हलवू देखील शकतात तर अशा पद्धतीने साधारण हा स्पायनल अॅनॅस्थेशिया दिला जातो त्याची थोडी जुजबी माहिती तुम्हाला असावी हा माझ्या या आजच्या लेक्चरचा उद्देश होता त्याचबरोबर हा स्पायनल ॲनेस्थेशिया देण्याचे आपल्याला फायदे काय आहेत म्हणजे जनरल ॲनास्थेशियामध्ये ज्यावेळेस पूर्ण भूल दिली जाते आणि आने स्पायनल ॲनॅस्थेशियामध्ये फक्त कमरेच्या खाली भूल दिली जाते त्याच्यामुळे श्वसन संस्थेशी याचा संबंध येत नाही म्हणजे फुफ्फुसाशी याचा संबंध येत नाही आणि त्यामुळे चेस्ट इन्फेक्शनचे चान्सेस हे खूप कमी राहतात लंग्ज आणि ब्रिदिंग म्हणजे फुफ्फुस आणि श्वासोच्वासाच्या रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता ही खूप कमी होऊन जाते त्यानंतर ऑपरेशन नंतर, नंतर देखील जे महत्त्वाचे पाच ते सहा तास असतात ज्यामध्ये वेदना होण्याची शक्यता सर्वात जास्त असते त्या काळामध्ये आपल्याला ॲनेस्टेशियाबरोबरच ॲनाल्जेसिया म्हणजे वेदना जाणवत नाहीत हा याचा खूप मोठा बेनिफिट आहे त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर इमिजिएटली पेनकिलर्स देण्याची आवश्यकता याच्यामध्ये पडत नाही कारण वेदनाच होत नसतात पायाला पूर्णपणे कमरेच्या खाली भूल आलेली असते आणि त्यामुळे अननेसेसरी पेनकिलर्स दिल्यामुळे होणारे नॉशिया वॉमिटिंग मळमळ होणं उलट्या अशा प्रकारचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते आपल्याला टाळता येऊ शकतात जनरल ॲनेस्थेशिया दिल्यानंतर एक प्रकारचा हँग ओवर असतो म्हणजे डोकं दुखतं किंवा मग किंचित ग्लानी आल्यासारखं वाटतं आणि पेशंट पूर्णपणे शुद्धीत नसल्यासारखा वावरतो तर हा एक ब साईड इफेक्ट आपल्याला टाळता येऊ शकतो त्याच्यानंतर भूल दिल्यानंतर भूल साधारण सहा ते सात तासांनी जेव्हा ही भूल उतरते त्यानंतर तुमच्या आतड्यांच्या हालचाली व्यवस्थित सुरू झालेल्या आहेत किंवा नाही हे डॉक्टर्स चेक करतात आणि लवकरात लवकर तुम्हाला खाणं पिणं तुमचं जे आहे हे चालू होऊ शकतं तर याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स देखील होऊ शकतात किंवा याच्यामध्ये काही असे दुष्परिणाम देखील होऊ शकतात त्याची जुजबी माहिती तुम्हाला असावी म्हणून आज मी त्यामध्ये काही गोष्टी ॲड करतो आहे एक म्हणजे स्पायनल ॲनॅस्थिशियानंतर काही रेअर कंडिशनमध्ये अगदी शंभरात एखाद दोन केसेसमध्ये स्पायनल हेडेक म्हणजे ॲनेस्थेशिया उतरल्यानंतर डोकं दुखायला सुरुवात होते बऱ्याचदा ब्लड प्रेशर खूप डाऊन झाल्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारचं डोकेदुखी असते किंवा याचं नक्की कारण अजूनही कळलेलं नाही आहे की नक्की आ, हा अशा प्रकारचा हेडेक का होतो अर्थात हा कंट्रोल करता येण्यासारखा असतो डॉक्टर्स त्याच्यानंतर तुम्हाला सलाईनद्वारे काही औषधं दे जास्त प्रमाणात देतात किंवा पाणी पिण्याचं प्रमाण जर वाढवलं तर त्याच्यामुळे ही डोकेदुखी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहते उठून बसल्यानंतर किंवा बसून उठल्यानंतर ही डोकेदुखी जास्त प्रमाणात असते त्यावेळेस तुम्हाला आडवं झोपलेल्या अवस्थेमध्ये जर ठेवलं तर त्यामुळे हा हेडेक जो आहे तो अगदी सहजासहजी कंट्रोलमध्ये करता येण्यासारखा असतो काही दिवसांनी हा हेडेक एक दोन दिवसामध्ये कंट्रोलमध्ये येऊन जातो आणि एक रेअर कॉम्प्लिकेशन याच्यामध्ये असं म्हणता येईल की जर स्पायनल ॲनेस्थेशिया देण्याची जी लेवल आहे ती जर खूप जास्त वरती गेली तर त्याच्यामुळे अगदी पन्नास हजारात एखाद्या केसेसमध्ये जे डॉक्युमेंटेड आहे पन्नास हजारात एखाद्या केसेसमध्ये व श्वासोश्वासाच पेशंटला त्रास होऊ शकतो आणि अशा वेळेस श्वसनाचा कंट्रोल जो आहे तो ॲनास्थेटिसला त्याच्या हातामध्ये घ्यावा लागू शकतो अर्थात याची शक्यता खूप कमी असली तरी या गोष्टींची तुम्हाला कल्पना हवी आणि अशा पद्धतीने हा स्पायनल जे वर्णन केलेलं आहे ह्याची माहिती तुम्हाला जर असेल तर त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींची भीती वाटणार नाही आणि तुम्ही त्या गोष्टीला अगदी सहज सामोरं जाऊ शकाल